रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची बोधकथा आहे जीव वाचवण्याची कला. एकदा एक सरकारी अधिकारी जे आहे त्यांना खेडेगावाचा दौरा करायचा असतो आणि आजच्या सारखी त्यावेळी दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती आणि म्हणून 2-4 दिवसासाठी भाड्याने एक बैलगाडी ठरवली. त्यावेळी त्यांच्याबरोबर एक पट्टेवालाही होता. त्या प्रवासामध्ये सहज गप्पा मारता मारता त्या पट्टेवाल्याची चौकशी ते करतात. घरी कोण कोण आहे, शिक्षण किती, त्याला काय काय येतं हे सर्व विचारून झाल्यानंतर तो पट्टेवाला गरीब होता, 1-2 इयत्ता शिकला होता आणि त्याचे व्यवहार ज्ञानही सामान्यच होते. ते सर्व जाणून घेतल्यावर तो अधिकारी म्हणाला, तू आपले जीवन व्यर्थ दवडले आहेस, काही सार्थक करून घेतले नाहीस. आणि मग त्यानंतर गाडीवानाची चौकशी करत तो म्हणाला, मी एकदम अनाडी आहे सर, नांगर धरणे आणि गाडी हाकणे याशिवाय मला काही येत नाही. ते ऐकून अधिकारी म्हणाला, तुझे जीवन सुद्धा फुकट गेले. दोघांनाही त्याचा राग आला होता. सायंकाळच्या सुमारास नदीकाठावर एका मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला. ताजे तवाने होण्यासाठी ते आंघोळीला गेले. हे दोघे पट्टीचे पोहणारे होते. अधिकाऱ्याला वाटले की पाणी कमी असेल म्हणून तो स्वतःला पाण्यामध्ये लोटतो आणि त्याला पोहताच येत नसते. आणि मग त्याचा अंदाज चुकतो आणि गटांगळ्या खाऊन तो बुडायला लागतो. नाकातोंडात पाणी जाते. त्यावेळी ही दोघं जी आहेत ती त्याला काठावर आणतात. जेवण बनवायला गेल्यानंतर या दोघांना जेवण बनवता येत असतं पण त्या अधिकाऱ्याला जेवण बनवता येत नसतं. त्यावेळी गाडीवानाने संधी साधली आणि म्हणाला, साहेब आपण खूप शिकला आहात, आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान आहे पण आपण जीव वाचवण्याची कला जी आहे तीच शिकला नाही. सगळं काही पैशाने साध्य होत नाही, त्यामुळे तुमचे सुद्धा आयुष्य वायाच गेले आहे. यावर त्या अधिकाऱ्याने काहीच उत्तर दिले नव्हते. तो गप्प बसून राहिला होता. त्यांना काय म्हणायचे आहे ते त्याच्या लक्षात आले. या कथेतून आपण हे शिकू शकतो की पुस्तकी शिक्षणाबरोबरच आपल्याला व्यवहारामधलं जे शिक्षण आहे ते जास्त गरजेचे आहे.